नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जयंत पाटील जे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री आहेत, त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना रिक्त पदे आणि पोलीस भरती संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे। तर ते वक्तव्य काय आहे ते आपण तो व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नंतर आपण चर्चा करूया। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर बघा मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब यांनी स्टेटमेंट केलं आहे की रिक्त जे पदं आहेत ते आम्ही भरणार आहोत। मागील सरकारमध्ये जे रिक्त पदं भरले नव्हते ते आम्ही आता भरणार आहोत, ही पहिली एक घोषणा। त्याच्यानंतर पोलीस भरतीचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, 8,000 पोलिसांची भरती करतो आहे आणि फिजिकल अगोदर घ्यायचं असे आमची चर्चा सुरू आहे। परंतु 10 ते 12 लाख विद्यार्थी फिजिकलसाठी घ्यायचं म्हटल्यानंतर जास्त वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर काय करता येईल त्याबाबत चर्चा सध्या मंत्रीस्तरावर सुरू आहे। तर नेमकं ह्या चर्चा झाल्यानंतर 4-5 दिवसामध्ये आपलं क्लिअर होईल की ह्या भरतीला फिजिकल पहिलं होईल का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। तर मित्रांनो, ही यांचं स्टेटमेंट जर बघितलं आपण तर ह्या भरतीलासुद्धा फिजिकल पहिलं येऊ शकतं, त्या अनुषंगाने आपण त्याचा तयारी करायची आहे। राहिला प्रश्न हाच की 50 मार्काचं होईल का 100 मार्काचं होईल, तर ही त्यांची चर्चा सुरू आहेत। जी चर्चेचा रिझल्ट येईल त्यानंतर आपण व्हिडिओ घेऊनच तर नेमकं काय झालं आहे काय होतं आहे हे 4-5 दिवस खूप महत्त्वाचे आपल्यासाठी। आणि आता ह्या व्हिडिओतून आपली थोडी लिंक लागली आहे। त्यांनी काय सांगितलं आहे की 10 ते 12 लाख लोकांचं फिजिकल घ्यायचं आहे म्हटल्यावर ह्याच भरतीचं ते बोलत आहेत, एवढं आपल्याला निश्चित कळलं आहे ह्या स्टेटमेंटमधून त्यांचे। आता इथून मागचे जे स्टेटमेंट होते त्या बाबतीत असं काही बोलण्यात आलं नव्हतंही, पण ह्याच्यात लिंक लागत आहे आपली की 8,000 पोलीस भरती करायची आम्हाला आणि 12 लाख फॉर्म आलेले आहे, तर त्यांचं फिजिकल अगोदर घ्यायचं आमची चर्चा सुरू आहे। तर नेमकं कसं करता येईल ते आता बघत आहे आणि जे जसं काही फायनल होईल त्यानंतर आपण व्हिडिओ घेऊन येऊया। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, एक लाईक तर नक्की करा। धन्यवाद।